फोटो भी मजे मजे आ लेते। ये तो कितना है वो देश का नेता कैसा हो, भारत राष्ट्र समिति पक्षाचा, भारत राष्ट्र समिति पक्षाचा, भारत राष्ट्र समिति पक्षाचा, शंकर अन्ना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ, शंकर अन्ना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ, शंकर अन्ना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। धन्यवाद सगळ्यांचा, आभारी आहे। नमस्कार मंडळी, मी हुकमत मुलानी। मी आज तुम्हाला राजकीय बातमी दाखवणार आहे। आता राजकारण सध्या महाराष्ट्रामध्ये खूप वेगवेगळं चालू आहे। निवडणुका आता तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत। बरंच काही राजकारण घडतं आहे। राजकीय पक्ष या पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये काही कार्यकर्ते प्रवेश करतात। मात्र आता परंडा शहरामध्ये आहे मी आणि माझ्यासोबत गुरुदास कांबळे आहेत। यांनी BRS पक्षामध्ये प्रवेश केला, शेकडो कार्यकर्ते होते आणि त्यांची पहिली प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवतो आहे। नमस्कार, तुमचं टुडे समाचार न्यूजमध्ये स्वागत आहे कांबळे साहेब। नमस्कार, मी गुरुदास कांबळे, एक छोटेसे परंडा तालुक्यामधील खेडेगाव आहे आरणगाव, त्या ठिकाणावर माझं लहानपण त्या ठिकाणी झालं। परंतु आजच्या तारखेला मी परंडा या ठिकाणी वास्तव्यास असून परिवारासोबत या ठिकाणी आहे। अच्छा, तुम्ही आज सरांनी विचारलं की BRS मध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे आणि प्रवेश फक्त प्रवेश केला नाही तर मी शेकडो लोकांच्या सोबत मी BRS मध्ये प्रवेश केला आहे आणि माझी पुढील वाटचाल खूप वेगळी असणार आहे। आज आपण बघतो राजकीय क्षेत्रामध्ये आज एकदम घोडेबाजार करून टाकलेला आहे राजकारणाचं, आणि तर त्याला कुठंतरी आळा किंवा प्रामाणिक माणसाला कुठंतरी बाबा त्याची जे आज आपण हे करतो समाजासाठी आपलं देणं असतं की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, त्या अनुषंगाने माझी पुढील वाटचाल असेल। आणि समाजामध्ये जे समजा खरोखरच एखाद्यावरती अन्याय होत असेल किंवा त्याच्या वस्तूचं मोल म्हणजे जे पण त्याच्या न्याय हक्काच्या वस्तू त्याला आपण देण्यासाठी हे माझं पुढचं पाऊल असेल आणि BRS मध्ये जाण्याचा हा माझा मेन गोल असेल। अच्छा, कधी प्रवेश केला तुम्ही BRS मध्ये? कुठं? BRS मध्ये 15 दिवसापूर्वी मी परंडा शहरामध्येच केलेला प्रवेश आहे आणि पूर्ण BRSचं मी स्टडी केलेलं आहे। त्यांचं जे तेलंगणा सरकारचं जे गोल आहे किंवा त्यांनी आतापर्यंत केलेलं त्यांचं पॅटर्न आहे ते खूप अतिशय म्हणजे पूर्ण जगामध्ये एक वेगळ्या प्रकारचं पॅटर्न आहे। काय नेमका पॅटर्न काय? तो पॅटर्न असा आहे की आता हे मी तुम्हाला आता तर तोंडी सांगतो मी थोडंसं, परंतु माझं म्हणणं आहे की असे आम्ही त्याच्यामध्ये सगळं पूर्ण जवळजवळ 450-500 स्कीम तेलंगणा सरकारमध्ये राबवलेली आहे किसानांसाठी, किसान असेल, MIDC असेल किंवा इतर सगळ्या गोष्टींसाठी, बेरोजगारांसाठी आहे, अशा वेगवेगळ्या सुविधा त्या ठिकाणी त्यांनी राबवलेल्या आहेत आणि ते प्रॅक्टिकल आहेत। आज आपल्या इथे आपण बघतो की ज्यावेळेस सरकारमध्ये यायचं असतं त्यावेळेस हजारो आश्वासनं दिली जातात आपणास, पण त्याची पूर्तता केली जात नाही। आणि आज BRSने तेलंगणा राज्यामध्ये जे आज आपण बघतो की त्या ठिकाणी तुम्हाला असा कुठे एक गुंठाही दिसणार नाही की त्या ठिकाणी पाणी पोहोचवलेलं नाही। अच्छा, म्हणजे आता तुमचा नेमका उद्देश काय होता की तुम्ही BRSमध्ये? अगोदर कुठल्या पक्षात काम करत होते तुम्ही? यापूर्वी मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून ॲक्च्युली माझी समाजकार्याची सुरुवात ही मुंबईपासून झालेली आहे। माझं पूर्वीचं वास्तव्य मुंबईमध्ये होतं, मुंबई डोंबिवली असेल, साईन असेल, या ठिकाणी माझं एक यापूर्वीचं 15 वर्ष मी त्या ठिकाणी होतो। मग बऱ्याच वेळेला असं कुठं पोलीस स्टेशनचा विषय असेल किंवा सामाजिक विषय असेल तर त्याच्यामध्ये मला सुरुवातीपासूनच एक मनामध्ये असं होतं की आपण काहीतरी केलं पाहिजे समाजामध्ये, समजा कुठं एखादा अन्याय होत असेल तर तो थांबला पाहिजे। मग थांबण्याचे स्रोत जे असतात एक सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये असते, जसं मानवाधिकार असतो की त्या ठिकाणी व माणसाला न्याय मिळवण्यासाठी आपल्याला मदत मिळते। मग सुरुवात माझी मानवाधिकारपासून झाली, त्याच्यानंतर कंझ्युमर वेलफेअर असोसिएशन एक सामाजिक संस्था होती की ती सगळं सर्वच ह्याच्यावरती काम करायची, जसं कंझ्युअर म्हणलं तर ग्राहक असेल, ग्राहक त्याच्यामध्ये मग ग्राहक म्हणलं तर जन्मापासून मरेपर्यंत ज्या सर्व गोष्टींचा समावेश होतो। अच्छा, मग त्यामुळे भेसळ वस्तू असतील किंवा मेडिसिनचा प्रॉब्लेम असेल, मी सगळे म्हणजे नगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समिती, कलेक्टर ऑफिस या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश होता। आणि तिथं त्या काम करता करता मला असं अनुभव आलं की आपण संस्थेच्या मार्फत हे करतो आहे परंतु हे राईट्ससुद्धा आपण मिळू शकतो, हे अधिकार आपण मिळू शकतो, कारण हे सिस्टम हलवणारे कोण आहेत? ते UPSC MPSC ह्याच्यातून पुढं जाणारे जे अधिकारी आहेत ते हलवतात, परंतु त्याच्यावरती जर सिस्टममध्ये खरोखरच मनापासून बदल करायचा असेल तर ते आहे राजकीय क्षेत्र। त्या क्षेत्रातून आपण समजा उद्या जर त्या आपल्या ध्येयापर्यंत पोचलो तर आपण प्रत्यक्ष बदल घडू शकतो। अच्छा, त्या अनुषंगाने माझी वाटचाल आहे। तुम्ही कुठे निवडणूक वगैरे काय लढवली कधी?
हां, यापूर्वी पण मनामध्ये माझी खूप इच्छा होती की बदल झाला पाहिजे. मला मुंबईहून येऊन इकडे 2 वर्ष झाले होते. BRS मध्ये पद कोणतं घेतलं होतं? BRS मध्ये सध्या पद वगैरे नाही, परंतु या तालुक्यामध्ये मला एक काम करण्याची संधी मिळेल ते माझं खूप मोठं नशीब आहे. आणि माझं असं पद घेण्यासाठी किंवा निवडणूक लढवणे हा माझा मेन उद्देश नाही, की ह्या पक्षापासून समाजाला काय देता येईल, समाजामध्ये काय अडचणी आहेत, त्या पक्षसृष्टीपर्यंत कशा पोहोचवता येतील, हा माझा मेन उद्देश आहे. आता पुढच्या निवडणुका येणार आहेत, आता हो कसं तुम्ही कसं लढवणार? निवडणूक म्हणजे कसं आहे की आता एकतर आपल्याला BRSची पूर्ण जी माहिती आहे, BRSचा जो पॅटर्न आहे तो महाराष्ट्रामध्ये 100% आपल्याला ॲज इट इज आपल्याला महाराष्ट्रामध्ये उतरवायचा आहे. अच्छा, त्या अनुषंगाने जसं की BRSमध्ये काय थोड्याशा गोष्टी मला अजून एवढं डीपमध्ये मला थोडे दिवस झालेत BRSमध्ये जाऊन, पण जसं की समजा आज आपण बघतो की एखादी मुलगी असते त्या शेतकऱ्याला ते लग्नासाठी खूप हे करावं लागतं, तर BRSमध्ये कसं आहे की कंपल्सरी त्यांच्याकडे मुलगी झाली किंवा मुलगा असला तर त्याला एक विशिष्ट अमाऊंट लग्नासाठी दिली जाते. अच्छा, किती दिली जाते? एक लाख 12 हजार, 1,13,000 असं काही मुलीसाठी. मुलीसाठी, हां बर. आणि तशी योजना महाराष्ट्रामध्ये राबवणार का? मग हो, 100% ॲज इट इज पॅटर्नच तो आपल्याला महाराष्ट्र. आज आपण महाराष्ट्राच्या बाहेर का चाललो, आपल्याला त्या ठिकाणच्या ज्या गोष्टी आहेत. निधी आहे तो कशा, म्हणजे कुठला निधी दिला जातो का? पक्षाचा दिला जातो? नाही नाही, सरकार पक्षाचं असं वैयक्तिक काय नाही, सरकारच पक्षच आहे. त्याच्यामुळं कसं आहे की पक्ष आणि सरकार दोन बोलता येणार नाही आपल्याला. निधी जे आहे ते ॲक्च्युली हे सरकार किसान सरकार नावाने ओळखलं जातं. आज ह्याचा जो हे आहे, स्लोगन आहे की किसान सरकार म्हणून आहे. हे जे किसान सरकार आहे ते सर्वप्रथम आज देशाचा पोशिंदा, जगाचा पोशिंदा म्हणून आपण किसानाकडं आपण बघतो. आज तो जर समजा आज फटक्या तुटक्या कपड्यावर राहत असेल, उपाशी राहत असेल, त्याला हॉस्पिटलपासून वंचित, शिक्षणापासून लांब राहावा लागत असेल, तर मग तो जर परिपक्व नाही तर मग आपण कसे हे होणार? अच्छा, आज आपला पोशिंदा म्हणून फक्त आपण नावापुरतं त्याला पोशिंदा बोलतो. मग तो नावापुरतं न ठेवता BRS मार्फत मला असं म्हणायचं की आपल्या इथेही तोच पॅटर्न, जसं शेतकरी आहे तर एकरी 10,000 रुपये त्याला फिक्स आहेत वर्षाला, त्याच्यामध्ये उत्पन्न घेऊ की नाही घेऊ काय. शेतकरी जर एखाद्या ॲक्सिडेंटने समजा डेट झाली किंवा नॅचरल डेट झाली तरी त्याच्या 10व्याच्या दिवशी त्यांना 5 लाख रुपये ते गव्हर्नमेंट देतं. अच्छा, आता तुमचं पुढचं विजन काय असणार आहे नेमकं? माझं विजन आज तळागाळामध्ये जे खेडोपाडी घराघरापर्यंत BRSचा पॅटर्न पोचवणं असणार आहे. आणि तिथून पुढं जर समजा पक्षांना, पक्षश्रेष्ठींना किंवा माझ्या वरिष्ठांना वाटलं की आपण त्या कॅपेबल आहे, तर तिथून पुढं माझा राजकीय जो वाटचाल असेल ते वेगळी असेल. काय संदेश असेल जनतेमध्ये? आता तुम्ही तर प्रवेश केला. जनतेमध्ये माझा संदेश हाच असेल की बाबा, आजकाल आपण बघतो की महाराष्ट्राचे जे नेते आहेत, आज आपण त्यांच्यासाठी आपसमध्ये भांडतो आणि तेच राजकारणासाठी खुर्चीसाठी पुन्हा एकत्र येतात. आज गावागावामध्ये बघतो आपण की प्रत्येकासोबत, म्हणजे शेजारी असेल तरी बाबा, राजकीय द्वेषापोटे आपण आज लांब आहोत. अच्छा, हां, मग तो द्वेष मनातनं त्यांनी काढून आज सध्या तरी त्यांना मी म्हणतो की ह्यांनी सगळ्यांनी त्यांचे रंगरूप दाखवलेत, असा कुठला पक्ष महाराष्ट्रात राहिला नाही. मग BRSला एक संधी द्यावी त्यांनी. आज तेलंगणा पॅटर्न जर आपल्या महाराष्ट्रामध्ये आला तर सुजलाम सुलभाम व्हायलासाठी आपल्याला कुठल्या भविष्यकाराची किंवा कोणाची गरज लागणार नाही, कारण ते ऑलरेडी तिथं दिसतं आहे आपल्याला. बघा, हे आहेत गुरुदास कांबळे. परंडा शहरामध्ये त्यांनी शेकडो कार्यकर्त्यासह 15 दिवसापूर्वी BRSमध्ये प्रवेश केला आहे. आता त्यांची काय पुढची रणनीती आहे, काय कसं त्यांचं विजन काय आहे, त्याबाबत मी तुम्हाला त्यांची पहिली प्रतिक्रिया दाखवलेली आहे. कशी वाटली मुलाखत नक्की कळवा, आणि जर असे काही कोणाच्या मुलाखती असतील द्यायच्या तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करायचा आहे. आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कॅमेरामॅन जावेद शेखसोबत मी हुकमत मुलानी, परांडा, उस्मानाबाद.